रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर एक, कपाटामध्ये कुबट वास येत असेल तर नेहमी लॉकरमध्ये परफ्यूम किंवा अत्तरची बाटली ठेवावी. याने कपाट उघडल्याबरोबर सुगंध येतो आणि फ्रेश वाटते. नंबर दोन, शिरा किंवा खीर बनवण्यासाठी त्यात काजू, बदाम, चारोळी तुपातून परतून घ्यावा आणि मग त्यामध्ये घाला. यामुळे शिरा आणि खीर खाताना खूप चविष्ट लागते. नंबर तीन, चिकन 65 बनवताना चिकनला दही, मीठ, हळद, आले लसूण पेस्ट, तिखट टाकून अर्धा तास फ्रीझरमध्ये मॅरिनेट करा. यामुळे चिकन 65 केल्यानंतर चिकन अगदी तंदुरीसारखे लागते. नंबर चार, कोथिंबीर जास्त काळ टिकवण्यासाठी निवडून सुती कपड्यात किंवा कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. आणि फ्रीज नसेल तर कापडात थोडे पाणी शिंपडून कोथिंबीर गुंडाळून ठेवा, ताजी राहते. नंबर पाच, अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी केक बनवताना पिकलेली केळी घाला. यामुळे केक पौष्टिक होतो. आणि केक मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा केक बनवा आणि लहान मुलांना मधल्या वेळेमध्ये खायला द्या. नंबर सहा, शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड किंवा खसखसची पेस्ट मिसळावी. नंबर सात, भजी करताना बॅटरमध्ये थोडे तेराचे मोहन आणि बेकिंग सोडा मिसळावा. नंबर आठ, तळलेले पदार्थांमधील तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरचा वापर न करता टिश्यू पेपरचा वापर करा. नंबर नऊ, दातांना कीड लागली असेल तर लिंबाचा तुकडा दाताखाली ठेवा, त्यानंतर पाण्याने गुळणा करा. या उपायाने दात दुखीच्या वेदनापासून आराम मिळतो. नंबर दहा, कणिक मळताना कोमट पाणी वापरा. कोमट पाण्याने मळलेल्या कणकेच्या चपात्या फुगतात आणि चपात्या जास्त काळ मऊ राहतात, कडक होत नाही. नंबर अकरा, शिलाई मशीनचा दोरा वारंवार तुटत असेल तर मशीनला ऑइल करावे, म्हणजे मशीनचा दोरा तुटत नाही आणि मशीन चांगली चालते. नंबर बारा, साखरेचा चहा पिण्याऐवजी तुम्ही गुळाचा चहा प्या. याने पचनक्रिया सुधारते आणि साखरेचा चहा पिल्याने डायबिटीज होण्याचा धोका वाढतो. नंबर तेरा, फ्रीझरचा स्टोरेज मोठा असेल तर त्यात तुम्ही भगर, चवळी, मटकी, काळे घेवडे, राजमा यांसारखे कडधान्य ठेवू शकता. बाहेर कडधान्यांना कीड लागते तर मोठ्या प्रमाणात कडधान्य असेल तर फ्रीझरमध्ये साठवून ठेवा, चांगले राहतात. नंबर चौदा, मीठ नेहमी काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यात ठेवावे. नंबर पंधरा, थायरॉइड आहे त्यांनी अतिगोड पदार्थ, केक, पेस्ट्री आणि तळलेले पदार्थ खाऊ नये. नंबर सोळा, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांमुळे रक्तातील प्लेटलेट झपाट्याने कमी होतात, म्हणून पपई खावी, याने पांढऱ्या पेशींमध्ये वाढ होते. नंबर सतरा, चेहऱ्यावरील डाग नाहीसे करण्यासाठी बेसन पीठ, हळद, कोरफड एकत्र करून चेहऱ्याला लावा, याने काळे डाग निघून जातील. नंबर अठरा, अंडी हे लहान मुलांची बौद्धिक वाढ होण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तसेच व्हिटॅमिन B12 असलेले पदार्थ आहारात समावेश करावा. या व्हिटॅमिनमुळे लहान मुलांची मेंदूची वाढ होते. नंबर एकोणीस, त्वचा टाईट राहण्यासाठी पिकलेली केळी, गुलाब जल, अर्धा चमचा लिंबू, चंदन पावडर, ॲलोवेरा जेल घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा आणि हा चेहऱ्याला लावा. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवायचे आणि चेहऱ्यात बघा टवटवीत दिसेल. नंबर 20, जर सकाळी उठल्याबरोबर आंबट ढेकर येणे किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर लगेच एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ टाकून प्या. यामुळे तुमच्या पोटाला त्वरित आराम मिळेल. नंबर 21, गुलाबाच्या पाकळ्या ओठांवर चोळल्याने ओठ गुलाबी दिसू लागतात आणि काळे डाग निघून जाण्यास मदत होते. नंबर 22, कढी बनवताना फोडणी दिल्यावर त्यात साखर घाला. यामुळे कढी चविष्ट लागते, तसेच सारखे ढवळत राहा, नाहीतर कढी फुटू शकते. नंबर 23, खीर बनवण्यासाठी दूध आटवताना त्यामध्ये जायफळ पावडर घालू नये, नाहीतर खीर फाटते. नंबर 24, मंद आचेवर दूध तापवले की दुधाला भाकरीसारखी साई येते. नंबर 25, कोणतीही सुकी भाजी बनवताना वरून मॅगी मसाला किंवा किचन किंग मसाला घाला, याने भाजी चविष्ट लागते. या रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.